तर उद्धव ठाकरेंसह तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. सोमय्यांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. तर उद्धव ठाकरेंसह तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असं म्हणत सोमय्यांनी पत्र लिहिले आणि सोमय्यांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होते का असा सवाल उपस्थित होतो. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं होतं, त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, किशोरी पेडणेकर यांची SRA सदनिका, मुंबई महानगरपालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यानंतर सोमय्या यांनी रेवदंडा पोलिसांना पत्र लिहित 19 बंगल्या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच रायगडचे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर किरीट सोमय्या म्हणतात उद्यापासून ठाकरे परिवाराचा 19 बंगले घोटाळ्याचे हिशेब सुरू. उद्या नवीन वर्ष सकाळी 11:30 रेवदंडा पोलीस स्टेशन येथे तक्रार FIR दाखल करणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले परत करा, परत करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले परत करा, परत करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले परत करा, परत करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले परत करा, परत करा.